प्रभु चारि सकर जय घोष आनंद जल्लोष सहु करे प्रभु चारि सकर जय घोष आनंद जल्लोष सहु करे प्रभुला स्तवा हो आए तो चांगला तयाचा प्रेमाला अंत नाही इजरायलाचा मुलानो मनाहो त्याचा प्रेमाला हो पार नाही प्रभुचा दिस करा जय घोष आनंद जल्लोष चहुकडे ह्या मिसेत अपन स्वर्गवासी मायकल सेलेस्टियन मोराईस ह्यांच्या सातव्याची आठवण करत आहे. त्याचप्रकारे स्वर्गवासी एमरेन्सिया फर्नांडिस हिच्या वर्षाची आठवणाची मिसा समर्पित करण्यात येत आहे. त्याचबरोबर या मिसेत जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आहे, आणि गरिबासाठी व गरजवंतांसाठी प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधूंनो, आजच्या मिसामध्ये प्रभू येशू आपल्याला जाणीव करून देत आहे की आपण कितीही काम करा, कितीही पवित्र कार्य करा, जसं आजच्या घातलेले परुषी लोक, पण ते लोक गरिबाकडे आणि गरजवंताकडे दुर्लक्ष करत होते. आणि प्रभू म्हणून आपल्याला सांगते, गरीब आणि गरजवंताकडे लक्ष द्या. तुमचं धर्म दुसऱ्यांची सेवामध्ये आहे. म्हणून आपण आत्मपरीक्षा करूया, आपल्या जीवनाच्या जीवनात आणि आजूबाजूला कोण गरजवंत आहे, आणि अनेकदा आपण त्यांच्यावर लक्ष दिलं नसेल. म्हणून आपण देवाकडून व एक दुसऱ्याकडून क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगेने मी फार पापे केले आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू बहिणींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करो, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझी आचरणी आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझी आचरणी आमेन. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझ्या चरणी आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझ्या चरणी आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व सनातन परमेश्वरा, आमची श्रद्धा आशा व प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास
व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काल जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, आमेन। पौलचे फिलिपीकरास पत्र यातून घेतलेले वाचन। फिलिपी येथील महागुरु आणि प्रसेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठाई असणाऱ्या सर्व पवित्र जनांना ख्रिस्त येशूचे दास पौल आणि तिमोथी यांच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो। मला तुमची एकंदर जी आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो। पहिला दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करतो आणि पुन्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो। ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल अशी मला खात्री आहे आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्थेसंबंधीच्या प्रत्युत्तरात आणि समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेने सहभागी असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हाला बाळगून आहे। माझ्या ठाई असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे। माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी। जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे। तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे आणि देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्त्वाच्या फळाने तुम्ही भरून जावे। हा प्रभूचा शब्द आहे, देवाचे आभार मानूया। आपला प्रतिसाद आहे, परमेश्वराची कृत्ये थोर आहेत। परमेश्वराची कृत्ये थोर आहेत। परमेश्वराचे स्तवन करा। सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन। परमेश्वराचे कृत्ये थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात। आपला प्रतिसाद परमेश्वराचे कृत्ये थोर आहेत। त्याची कृती साक्षात वैभव आणि महिमा आहे। त्याचे न्यायी पण सर्व काळ टिकून राहते। आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे। परमेश्वर दयाळू आणि कर्माळू आहे। आपला प्रतिसाद परमेश्वराची कृत्ये थोर आहेत। त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे। तो आपला करार सदा आठवतो। त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे। आपला प्रतिसाद परमेश्वराची कृत्ये थोर आहेत। जय घोष। Alleluia, 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 Alleluia। आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतःचक्षु प्रकाशित करो, म्हणजे
त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती हे तुम्ही ओळखून घ्यावी. आलेलुया आलेलु आलेलुया आलेलुया आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तनातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू एका शाबात दिवशी परुषियातील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी बोलण्याला गेला. तेव्हा तो त्याच्या पालतीवर बसले होते आणि पहा जलोदर झालेल्या कोणी एक माणूस त्याच्यासमोर होता. येशूने शास्त्र्यांना आणि परिषयांना विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरं केलं आणि जाऊ दिलं. मग त्यांना म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बात दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही का? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देत येईना. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू बहिणीनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला दिसतं की पॉल फिलिपी करास त्या समूहाला आशीर्वाद देतो आणि त्यांना त्यांची स्तुती करतो. कारण जे शुभवर्तमान सुवार्ता त्यांनी लोकांना दिले होते ते पालन करत होते आणि म्हणून तो संतुष्ट आहे आणि सल्ला देतो की आणखीन खोल जा आणि त्याचा अर्थ कसं जीवन जगायचं हे शोधून घ्या आणि मग प्रभू येशू परत येईल त्यावेळी तुम्ही संतुष्ट राहाल. आणि शुभवर्तमानामध्ये आम्हाला आपण ऐकलेले आहे, परिशी लोक भोजन आणि याच्यावर एकदम मग्न होता. प्रभू येशूला बऱ्याच जणांनी भोजनासाठी बोलवलं. प्रत्येक क्षणी या क्षणी त्यांनी देवाच्या प्रीतीचं संदेश द्यायचा प्रयत्न केला. मग आज पाहतो की सर्व परिशी लोक पवित्र लोक त्यांच्यासमोर एक गरजवण जलोदर व्यक्ती आजारी व्यक्ती होता त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, पण प्रभू येशू ते ओळखलं आणि त्यांना बरं केलं. आणखीन बरंच काही प्रभू येशूने याच्या सुवार्त आले, पण महत्त्वाचं म्हणजे गरजवंत लोकांना ओळखणे आणि त्यांचं दुःख दूर करणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण कोणत्याही कार्य करो, आपण मिस्सा बलिदानामध्ये सहभाग हो, प्रार्थना करो, रोजरी करो, बायबल वाचो, परंतु ह्या सर्व करत असताना आपण जर गरिबावर दुर्लक्ष करत असेल, गरजवंताकडे दुर्लक्ष करत असेल, तर आपण सर्व वेदी आणि आपल्या पावित्र शून्य होतून जातो. म्हणून आपण आपल्या कृतीद्वारे त्याला आपण परिपूर्णता आणतो. आम्ही धर्मगुरूसुद्धा आम्ही हे सर्व करत असताना आम्ही सुद्धा जे धर्मगुरू अशा प्रकारचा समाजाचा ज्वलंत प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करणार ते त्यांच्या गुरुपदाला परिपूर्णता आणत असतो. तसंच आपल्यासमोर सध्या एक चांगलं उदाहरण आहे, फादर स्टॅन स्वामी. ते गुरु होते, धर्मगुरु होते, वेदी सर्व काय करत होते, परंतु त्यांच्या जीवनाला त्यांनी आणखीन देवाच्या संदेशाला सुवार्तेला परिपूर्णता आणलं. कारण तिकडच्या लोकांचा ज्वलंत प्रश्न मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्याप्रमाणे प्रभू येशूला धोका झाला, त्याला क्रूसावर खिळलं, तसं असं काम करणे धोकादायक आहे, पण इतर निर्भयपणे देवाचं कार्य आहे म्हणून तो एकदम देवाच्या शक्तीने ते
करायचा प्रयत्न केला. आणि आजसुद्धा समाजामध्ये लोक आहे चांगलं करण्या लोकांना का चांगलं कार्य थांबवायचं आणि म्हणून त्यांना अटक करण्यात आली. कदाचित प्रभू येशू आम्हाला सांगत आहे आता त्यांना अटक केलं तुम्ही काय करायचं, तो गरजवंत आणि यांच्यासारखा त्यांच्यावर दुसरा 16 जण आणि इतर बरेच जणांना विना काय कारण त्यांचं काही चूक नसताना त्यांना अटक केलेली आहे आणि तुरुंगात टाकलेली आहे. आपण शांत बसू शकत नाही. आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की ज्यांच्यावर अन्याय होत आहे आणि ज्यांना चुकीने अटक करत आहे त्यांना मुक्ती मिळवून देणे आणि आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना आशा देणे. जीवन घे माझे सारे प्रभु अर्पिले तव पदी रे. आयुषाचा क्षण क्षण रे गे आयुषाचे हे दिन अवघे तुझा स्तुती स्तव अर्पित रे तुझा स्तुती स्तव अर्पित रे. जीवन गे माझे सारे प्रभु अर्पिले तव पदी रे. बंधुभगिनींनो आपले बलिदान सर्वसंत पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचं गौरव हो ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहेत. प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही ते नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पूर्णतेचा उद्घोष करतो. अटल आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभु वरा. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभु वरा. तुझा गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तु प्रभुवरा. परमईशाचा पावन नामे हे तो धन्य तो जनांतरा.
जय 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 जयकार प्रभु चा यशो गीत गान भांतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभु प्रभो तू खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्याचं तू उगम आहेस ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेली आपलं दुःख सहनापुरी त्याने बाकर घेतली तुझे आभार मानले आणि बाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा त्याने तुझे आभार मानले तुझी स्तुती केली व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्याच्यामधून प्या हा माझा रक्ताचा प्याला आहे नव्या व शास्त्रकराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार मरणातून प्रभु येशू उठला येईल जगती पुनर्भेटिला श्रद्धेचा पुनरुच्चार त्याच्या मरणाच्या अपूर्णताच्या स्मरणात हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी बाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो तुझ्या समोर उभे राहण्यास व तू सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर आमचे परमगुरु फ्रान्सिस आमचे महागुरु फेलिक्स मचाडो व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर या जगातून बोलावून घेतलेले मायकल मोराईस व एमडेन्सिया फर्नांडिस यांची तू आठवण कर स्नान संस्काराद्वारे ते ख्रिस्तासमेत मरण पावले त्यांना ख्रिस्ताच्या पूर्णतात देखील सहभागी कर मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेली आमच्या बंधू भगिनींची आठवण कर त्यांना व ख्रिस्तवास झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे आम्हा सर्वांवर दया कर दे माता धन्यकुमारी मरिया तिचा पती सन योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझे सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता ठाई पवित्रात्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा होवो तुझा आठव
आपण प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना एकत्र भक्तीपूर्वक म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचे अपराधकर्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पाडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही त्या देयच्या सायने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझे स्वर्ग जाळतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकात शांती वंदन करूया. प्रभू शांती. जग पाप हार का परमेश को करा, तू आमावर दया कर. जग पाप हार का परमेश को करा, तू आमावर दया कर. जग पाप हार का परमेश को करा, तू आमाला शांति दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे खोकरू पहा, ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सदैव भावी जीवनात आमचे संरक्षण बनव. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ, तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. ओठानी स्तवेन धन्यवाद गाईन, तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. हात उंचावितो तुझ्या नावे, हात उंचावितो तुझ्या नावे. ओठानी स्तवेन धन्यवाद गाईन, तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या संस्काराद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. हे प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करणा बघतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा एकमेकावर प्रीती व एकमेकांची सेवा करण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. सूचना. सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर सर्व मृत व्यक्तींचा स्मृती दिन. ह्या दिवशी चर्चमध्ये सामुदायिक मिस्सा होणार नाही. सकाळी 7 वाजलेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण दफनभूमीला भेट देऊन आपल्या मृत व्यक्तींसाठी दफनभूमीवर प्रार्थना करू शकता. कृपया खाचेवर मेणबत्ती पेटू नये, तसेच खास फुलाने सजवू नये ही विनंती. त्या दिवशी बरामपूर बाजूचा आणि माणिकपूर बाजूचा दोन्ही गेट उघडे राहतील. फक्त दफनभूमीवर जाण्यासाठी गेट उघडे राहतील. गेटवर असलेल्या वॉचमॅनच्या सूचनेचे पालन करावे आणि दफनभूमीवर जास्त गर्दी न करता अधिक वेळ थांबू नये. सर्वांनी सरकारी नियमाचं पालन करण्यास सहकार्य करावे या आपणास नम्र विनंती. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. दोन नोव्हेंबरच्या मिसाविषयी सूचना. सोमवार दिनांक 2 नोव्हेंबरची मिसा बॉक्स हेतूसाठी अर्पण केली जाईल. आपण ऑफिसमध्ये मिसा देऊ शकता किंवा ऑफिसमधील बॉक्स हेतूच्या पेटीमध्ये आपला हेतू टाकू शकता. 2 नोव्हेंबरची मिसा केबलवर आणि यूट्यूबवर प्रसारित केली जाईल. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आपणास धन्यवाद. येशू तुमाचा साथी, येशू तुमाचा संगाती, असता निरंतर तू पाठी, मजला कशाची न भीती. येशू तुमाचा साथी, प्रेमदायी तू मुक्ती प्रदाता,
येशू तू भाग्य विदाता, प्रेमदायी तू मुक्ति प्रदाता, येशू तू भाग्य विदाता, येशू तू भाग्य विदाता, येशू तू माझा साथी, येशू तू माझा संगाती, असता निरंतर तू पाठी, मजला कशाची न भीती, मजला कशाची न भीती।